ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वैश्वधारी न्यूज. फेक अकाउंट वरून बदनामी का करताय, हिम्मत असेल तर समोर या, असा इशारा वैभव पाटील यांनी दिला आहे. एका न्यूज चॅनलने दिलेल्या बातमीनंतर काही लोकांनी फेक अकाउंट काढून बदनामी सुरू केली आहे. अशा लोकांनी बदनामी करण्यापेक्षा समोर या, हिम्मत असेल तर आणि बोला, असा इशारा वैभव पाटील यांनी दिला आहे. काल वज्रधारी न्यूजने तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी जीवनधारा कोविड हॉस्पिटलला दिलेल्या दणक्याबद्दल बातमी लावलेली होती. यानंतर तडक वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. तर बघूया काय म्हणतायत वैभव पाटील. काल रात्री त्या न्यूज चॅनलने विटा नगरपालिकेच्या जे संचलित जीवनधारा कोविड सेंटर जे आपण चालू केलेलं आहे त्या सेंटरमध्ये बिल आकारणीच्या संदर्भात काही अडचणी आहेत किंवा जे डिस्काउंट 15% हा नगरपालिकेने त्या अधिकृतरित्या दिलेला आहे तो इतर त्या रुग्णांना दिला जात नाही अशी एक धक्कादायक वक्तव्य करून एक न्यूज काल रात्री फ्लॅश केली. खरं तर आम्हा सर्वांना त्याचं दुःख झालं याच्यासाठीच की पण इथं प्रामाणिकपणे आणि सचोटीने आणि एका बाजूला या कोविड सदृश्य परिस्थितीमध्ये इतर कुठल्याही नगरपालिकांनी, इतर कुठल्याही संस्थांनी, इतर कुठल्याही जबाबदार लोकप्रतिनिधींनी या तालुक्यामध्ये असं कोविड सेंटर चालू करायचा विचार देखील केला नसताना नगरपालिकेनं सलग दुसऱ्या वर्षी या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा एक चांगलं कोविड सेंटर आपल्या शहरामध्ये असावं जेणेकरून तालुक्यातील परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता यावा, त्यांच्या अडचणीमध्ये कुठंतरी त्यांना दिलासा मिळावा त्या उद्देशानं आपण ह्या सगळ्या सर्व गोष्टी केलेल्या होत्या. सर्वात प्रथम मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो हे जे कोविड केअर सेंटर आहे हे खरं तर आपण जर त्याची माहिती घेतली तर ते समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये चालवलं जाते की जे समाज कल्याणचं हॉस्टेल हे महाराष्ट्र शासनाचं आहे. तिथं लागणारे इक्विपमेंट्स, तिथं लागणारे फर्निचर, फिक्चर्स आणि तिथं लागणारे इतर सर्व गोष्टी आणि डॉक्टर त्या हॉस्पिटल रिलेटेड लागणारा स्टाफच्या नियोजन करण्यासंदर्भात एवढी फक्त जबाबदारी विटा नगरपालिका घेतलेली आहे. बाकी याच्यामध्ये विटा नगरपालिकेचा कुठलाही वेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप तिथं नाही आहे. तरी परंतु विटा नगरपालिका संचलित कोविड सेंटर म्हणल्यामुळं दुरांनी त्याची चांगल्या वाईटाची सर्वांची जबाबदारी आमच्यावर येऊन घेते असं चित्र सगळीकडे आहे आणि अशी जबाबदारी चांगल्याची आणि वाईटाची घेण्यामध्ये आम्ही कधीच मागपुढं बघितलं देखील नाही. मी या निमित्तानं असं नमूद करतो पाठीमागच्या वर्षीसुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ते कोविड सेंटर चालू केलं, 65 आसपास त्याचे पेशंट तिथे आपण ॲडमिट करून घेतले, जास्तीत जास्त प्रयत्न करून कमीत कमी मॉर्टॅलिटी रेशो राहील या हिशोबानं तिथल्या डॉक्टरने सर्वतोपरी प्रयत्न केले. अगदी चांगल्या पद्धतीचं ते कोविड सेंटर आपण पाठीमागच्या वर्षी चालवलं. तो अनुभव आणि त्यावेळचे चांगले वाईट दोन्ही गोष्टी आपण यावेळी सुधारून घेऊन मागच्या 19 एप्रिलला आपण ह्या कोविड सेंटरचा शुभारंभ किंवा सुरुवात केली. हा शुभारंभ सुद्धा तुम्ही मागच्या वेळी आपण आदरणीय पालकमंत्री जयंत पाटील साहेब, कलेक्टर महोदय या सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्या हस्ते केला होता. पण ह्यावेळी अगदी परिस्थिती इतकी गंभीर त्यावेळी होती, कुठलाही आपण त्याच्यामध्ये दिमागदार कुठला सोहळा आणि अगदी वेगळं काय तर करायचा प्रयत्न न करता फक्त लोकार्पण आम्ही सगळेजण तिथं नगराध्यक्ष वगैरे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथं गेलो आणि तिथे एक प्रेस नोटमध्ये एका शब्दात सांगितलं की आजपासून एक कोविड सेंटर आपल्या सेवेमध्ये सुरू होतं. ते 19 तारखेला सुरू झाल्यानंतर तिथं पहिल्या 1.5 दिवसामध्ये 38 बेड फुल झाले. 38 बेड आपण तिथं ऑक्सिनेटेड बेड आपण हॉस्पिटल जे सुरू केलेलं होतं तिथं 1.5 दिवसामध्ये 38 पेशंट तिथं ऍडमिट झाले. 27 तारखेला पहिल्यांदा 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या सगळ्या पेशंटचे बिल्स आम्ही जो प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी अपॉइंट केलेला जो शासकीय ऑडिटर होता त्याला आम्ही त्यांना संपर्क केला. त्यांना आम्ही असं सांगितलं की 8 दिवस झालेत आपण तिकडे आले नाही आहात, तरी देखील ह्या एवढ्या पेशंट्स आम्ही ऍडमिट करून घेतले, ह्या पेशंटची अशी अशी बिलं आहेत, आपल्याला ती बिलं आम्ही पाठवत आहोत.
त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, आपल्याला मी व्हॉट्सअपचं सगळं रेकॉर्डिंग आपल्याला या निमित्ताने मी घेईन की त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला सगळ्या निदर्शन असेल की अगदी 27 तारखेला 27 एप्रिलला 8 दिवस पूर्ण झाल्या आम्ही त्यांना सगळी बिलं तिथं पाठवले. त्यांनी ती बिलं पाठवत असताना 7,500 रुपये प्रमाणच पाठवलेली बिलं त्यांनी आहे तशीच फॉरवर्ड आम्हाला केलेली आहे. तिथं कुठेही त्यांनी आम्हाला अशी सूचना केलेली नाही आहे की ऑक्सिजन एक बेडला एवढा रेट आकारला पाहिजे किंवा आयसीयू प्लस ऑक्सिजन एक बेडला हा रेट असला पाहिजे किंवा तिथं व्हेंटिलेटर लागला तर एवढं आकारलं पाहिजे अशी कुठलीही त्यांनी तशी कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. तसंच शासकीय नियमानुसार पूर्ण वेळ तिथं त्यांचा शासकीय ऑडिटर उपस्थित राहणं गरजेचं आहे. काल तहसीलदार महोदयाने आपल्या निवेदनात असं सांगितलंय की कुठलं हे बिल फायनल आमच्या ऑडिटरनं केल्याशिवाय आम्ही रुग्णांना देत नाही किंवा रुग्ण डिस्चार्ज होत नाही असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. अगदी चुकीचं स्टेटमेंट आहे ते. त्यांनी तसं केलं पाहिजे तिथं आहे, परंतु दिनांक 7 मेपर्यंत अशी कुठलीही गोष्टी आमच्याकडे घडलेल्या नाही. 7 मेला त्यांच्या सूचना अशी आली की आपल्या कोविड सेंटरमध्ये सीटले ऑक्सिजनेटेड फक्त बेड आहेत आणि ते जो जी आर आहे त्याच्यामध्ये आम्ही देखील कन्फ्युजन आहोत. पण ते कन्फ्युजन दूर करण्याच्या निमित्तानं ज्यावेळी मनमंदिर कोविड सेंटरचं उद्घाटन होतं त्यावेळी आदरणीय किरणभाऊ तालुकर, आमचे नेते आदरणीय भाऊ, आदरणीय अशोक भाऊ, आदरणीय तहसीलदार साहेब, आदरणीय नलवडे डॉक्टर लोखंडे, डॉक्टर अनिल लोखंडे हे सगळेजण आम्ही एकत्रित त्या उद्घाटन प्रसंगी गेल्यानंतर तिथला बोर्ड पाहिल्यानंतर मी डॉक्टरना विचारलं, डॉक्टर ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आमच्या मनामध्ये आहे की वरती आपण 3 प्रकार लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेट बेड नुसतं लिहिलेलं आहे, दुसरं आय सी यू प्लस ऑक्सिजनेट बेड लिहिलेलं आहे आणि तिसरं आय सी यू प्लस व्हेंटिलेटर बेड असं लिहिलेलं आहे. त्याचे प्रत्येकाचे दर तिथं लिहिलेले आहेत, कोणत्या कोणत्या फॅसिलिटी त्या पैशामध्ये द्यायच्या त्याचा उल्लेख आहे. आणि सर आमच्याकडे मात्र असे आकारणी होते की आमच्याकडे आय सी यू उपलब्ध नाही आहे. त्यावेळी ते सुद्धा कन्फ्युजनमध्ये आले, ते सुद्धा म्हटले त्या गोष्टीची आम्ही पण माहिती घेतो. मी तिथूनच आदरणीय कलेक्टर महोदयांना फोन लावला, मी त्यांना सांगितलं सर असं 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 घडतंय, त्यांना मी स्वतः विनंती केली की आदरणीय प्राण साहेबांना भेटा तहसीलदार तुम्ही त्यांना सांगा की असं काही आपल्याच सेंटरला नव्हे सगळ्या सेंटर जे खानापूर तालुका परिसरामध्ये चालू आहेत इथं कुठं जर असं काही घडत असेल बिलाची आकारणी अवास्तव होत असेल किंवा त्या लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन असेल किंवा ऑडिट व्यवस्थित झालं नसेल तर आपण स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि आपण स्वतः लक्ष घालून त्या बिलांची काय जी तरतूद आहे ज्या झाला असेल काय ती बघा आणि तसा सूचना त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला द्या की जेणेकरून रुग्णांना जे अपेक्षित आहे तेवढेच पैसे त्यांना तिथं भरायला लागले पाहिजे, त्यापेक्षा एकही रुपया तिथं ज्यादा आला नाही पाहिजे. त्या पद्धतीनं आमची चर्चा झाल्यानंतर त्या दिवशीपासून मग ते सगळी चक्र फिरायला लागली आणि मग ते ऑडिटर आले, मग त्यांनी ऑडिट केलं आणि जीवनधारा कोविड सेंटरच नाही तर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सेंटरचं कमी जास्त प्रमाणात जे कन्फ्युजन होतं किंवा बिलाची आकारणी कमी जास्त झाली होती ती बिलाची आकारणीचं ऑडिट झाल्यानंतर एक्सेस जे पैसे काय घेतले असतील तर ते परत द्यावे अशी सूचना दिली. आणि काल जो तुम्हाला आकडा तहसीलदारने 11 लाख वगैरे काहीतर जो सांगितला तर तो 11 लाख नाही 10 लाख वरती काहीतर थोडा आहे, 5-25 हजार रुपये असेल, 10,25,000 रुपयाच्या आसपास असेल. त्यांनी ते लिस्ट दिली एवढे एवढे पेशंट त्यांचे एवढे एवढे पैसे ते सगळे पैसे चेकनं द्यावेत अशी त्यांची सूचना आली. आणि मी आज अभिमानाने सांगतो की जवळजवळ 90%पेक्षा जास्त पेशंटचे जे होणारे पैसे होते ते ह्या जीवनधारा कोविड सेंटरच्या प्रशासनानं हे डॉक्टर बंडगर आणि त्यांच्या टीमनं ते सगळे पैसे चेकनं त्या लोकांना परत दिलेले. हा माझा पहिला खुलासा. दुसरा खुलासा ज्या न्यूज चॅनेलनं असं त्याच्यामध्ये सांगितलंय की ते केरूनच्या करून नगरपालिकेनं जो दिलेला डिस्काउंट होता 15%, ज्याची मी घोषणा केली होती ह्या सर्व पदाधिकारी आणि आमच्या प्रशासनाला नगराध्यक्षांना त्याच्या सर्व टीमला बरोबर घेऊन आणि त्या निमित्तानं तसा आम्ही ठराव देखील केला होता की ह्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला मग तो कुठलाही प्रकार असेल, मग तो आपला साधा बेडचा असेल, ऑक्सिजन बेड असेल ना व्हेंटिलेटर बेड असेल, जिथं तो उपचार घेईल त्या उपचार घेतलेल्या रुग्णाला 15% सरसकट सवलत आपण त्या निमित्तानं देत आहोत. आणि मी तुम्हाला आज सुद्धा सांगतो माझ्याकडे रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला एक सगळ्या गोष्टी लक्षात येतील, मी ह्याच्या कॉपी सुद्धा आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देतो की याच्यामध्ये एकच पेशंट आहे त्यांना 20 दिवस तिथं तो ऍडमिट होता, 4,000 रुपये पर बेड प्रमाणे 20 दिवसाचे 80,000 रुपये होतात, त्याला 15% डिस्काउंट देऊन त्याचं बिल 68,000 रुपये झालं, त्याचा येणारा लॅबचा इतर सगळं खर्च करून त्याचं बिल जातो तर 99,775 रुपये, त्यात त्याने 40,000 रुपये जमा केले, त्याचे त्यावेळी 59,000 रुपये यायचे होते.
हे जो पेशंट आहे तो शारीरिक दृष्ट्या अपंग होता, माहुलीचे आहे. आमचे सहकारी आदरणीय संग्राम देशमुख माहुलीचे यांनी या पेशंटला आम्हाला रिकमेंड केला होता की तुम्ही आपल्या कोविड सेंटरला करा, काय त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी तुम्हाला अभिमानपूर्वक सांगतो की डॉक्टर बनकर आणि त्यांच्या टीमने त्यांचे 39,000 रुपये बिल कमी केले, म्हणजे 15% डिस्काउंट देऊनच्या देऊन परत 39,000 रुपयाचा डिस्काउंट, फक्त 20,000 रुपये ते 19,000 रुपयांमध्ये त्या पेशंटने भरले. अगदी त्यांची घरची परिस्थिती गरिबीची इतकी, म्हणजे आम्हाला सुद्धा ते हृदय हलवण्यासारखी परिस्थिती होती. अत्यंत अपंग पेशंट होता. एका बाजूला हे सगळं एवढं क्लिअर असताना नाहक आमची बदनामी करायचा प्रयत्न त्या चॅनेलवाल्यांनी केला असं माझं मत. मी योग्य त्या प्रकारे त्याच्या संदर्भात मला, मी माझ्या वकिलांशी बोलतोय, मी त्यांच्या संदर्भात मला त्याचा खुलासा पण त्यांच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही कुठल्या बेसिसवर म्हणताय की तिथे 15% डिस्काउंट दिला आहे. तहसीलदारांचं निवेदन जर आपण पूर्ण ती बातमी ऐकली, वाच बघितली तर तुमच्या लक्षात येईल, ते सुद्धा असंच म्हणताय, म्हणताना 4,000 रुपये म्हणताय, 4,000 रुपये आणि 7,500 रुपये एवढंच ते बोलताय. पण जीवनदारा कोविड सेंटरला 15% डिस्काउंट दिला आहे किंवा दिला नाही असा कुठलाही खुलासा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही. मी रात्री ज्यावेळी बातमी बघितली, आदरणीय तहसीलदार साहेबांना रात्री मी उठवायला माणूस पाठवून दिला, त्यांना उठवून त्यांच्याकडून मी म्हटलं की सर तुम्ही काल जे स्टेटमेंट दिलं त्याचं तुम्ही स्टेटमेंट दिला, खूप कन्फ्युजन झालंय. आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांच्या प्रामाणिकपणे कोविड सेंटर सुरुवात केली, त्याच्यावरती लोकांची बघायच्या नजरा आज बदलते. त्यांनी सांगितलं मी त्यांना बोलवून घेतो, मी त्यांच्या योग्य प्रकारे खुलासा देतो. त्यांनी सांगितलं, प्राण साहेबांना मी रात्री फोन केला, त्यांना पण सांगितलं की आता पुढे जाऊन तुम्ही ऑक्सिजनचा प्लॅन नगरपालिकेने उभा करावा म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगताय. आणि अगदी मी तुम्हाला अभिमान सांगतो की अगदी अंतिम टप्प्यामध्ये निर्णयापर्यंत आम्ही येतोय की 68 जम्बो सिलेंडर रिफिलिंगचा एक प्लॅन विटा नगरपालिकेच्या वतीने आपण शहरामध्ये उभा करू शकतो का ह्याचा विचार नगरपालिका करते. आता आम्हाला असं वाटायला लागलं की उद्या परत तो प्लॅन उभा केल्यानंतर मग ह्यो ऑक्सिजनचा सिलेंडर 10 रुपयालाच बनतो, 20 रुपयालाच बनतो का 10 कितीला बनतो ह्याच्यावर पण आमचा ऑडिट निघणार असेल. तर मी या निमित्तानं सांगतो की मी नगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, असल्या कुठल्याही भानगडीत पडू नका. अनेक लोक आहेत, अनेक लोकप्रतिनिधी या मतदारसंघात काम करतात, मोठमोठे आहेत, इतक्या वर्ष सत्तेत आहेत, इतक्या वर्ष सत्तेचा सगळ्या प्रकार उपभोग येतात, त्यांना काय तुम्ही सुचली ना एखादा ऑक्सिजन प्लांट उभा करावा, एखादा तिथं एखादं कोविड सेंटर उभा करावं, कमीत कमी एखादी CCC तर उभा करावी सुचलं नाही. उगत आपण जीवाला लावून घेऊन हे करणं, करायचं ते करायचं आणि उद्या हे बदनामीला सामोरं जायचं हे आम्हाला काही पटणार नाही. मी कैलास म्हणजे हनुमंतराव साहेबांचा नातू म्हणून या निमित्तानं सांगतो की साहेबांनी आजपर्यंत आम्हाला काही गोष्टी जे असे शिकवून दिले, एखाद्याच्या पोठाव पाठीव मारा पण पोठावधी मारू नका. आम्ही आज ताब्यात काय गोष्टी अशा इथिक्स पालन करतो, आजकाल कोविड सेंटर मधून काय तर 2 रुपये मिळावं आमचं घर आणि आमचं राजकारण चालावं एवढं छोटे आम्ही नाही आहोत. हनुमंतराव साहेबांनी इतकं चांगलं सगळं आमच्यासाठी करून गेले, काम धंदा व्यवसाय माझं कुटुंब आमच्या सगळ्या हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स अगदी आम्ही सगळे सक्षम आहोत. कधीही असल्या किरकोळ्या खाण्यावड्या ह्याच्या असल्या ह्याच्यातून काहीतरी मिळावं आणि काहीतरी त्यात आमचा वाचला कधी अपेक्षा आम्ही ठेवलं नाही. मग तसंच करायचं असतं तर मग आणखी नुसते मॉनिटर लावून 7,500 रुपये सुद्धा बिल घेता आलं असतं. आणि अगदी तुम्हाला माहिती आहे कोविड सेंटरमध्ये काय काय भानगडी चालतात रोज आपण बघतोय. रेडमिशिवरचा काळा बाजार अगदी आपण डोळ्याने बघतोय. कितीतर हॉस्पिटलमध्ये ज्या कारणासाठी म्हणजे ज्याचं बिल घेतलंय त्या बेडला माणूसच तू गेला नाही, अगदी 25,000 घ्याचं औषध आणा ते 30,000 औषध आणा, खरं ते वापरलं जातंय का नाही जात हे सुद्धा बघत नाही. सगळेजण मागणी करतात कोविड सेंटरमध्ये CCTV लावा, बघा खरंच त्या पेशंटला दिलं, त्याच्या सुद्धा कोणी पाठपुरावा केला नाही. मग अगदीच जर तुम्ही एवढे सज्जन आणि एवढे समाजाच्या ह्याचे लोक असाल तर सगळीकडचं एकदा ऑडिट करूया ना, फक्त जीवनदाराच का, पण जीवनदाराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही स्वतः या, स्वतः सगळे बिल चेक करा, तुम्ही ऑडिटरशी बोला, पेशंटशी बोला. एखादा पेशंट जरी म्हणला असेल की नाही हे वैभव पाटील म्हणतात हे चक चक खोटं आहे, 15% डिस्काउंट आम्हाला मिळाला नाही असं म्हणला तर येणारा सगळ्या बिल जे असेल, जे सगळं बिल असेल जे आजपर्यंत पे केलं असेल ते सगळं बिल भरायला मी एकटा जाऊ का सगळं. त्याच्याच नव्हे अख्ख्या कोविड सेंटरमध्ये त्या आतापर्यंत जेवढे जेवढे पेशंट झाले त्या सगळ्यांचं बिल भरायला वैभव पाटील स्वतः समर्थ आहे तेवढी माझ्याकडे कर्तृत्व. मी या निमित्तानं पुन्हा एकदा नमूद करतो करणाऱ्याचं तुम्ही त्याचा हौसला वाढवला पाहिजे, चूक असेल त्याला समजून सांगितलं पाहिजे, त्याची कान उघडणी केली पाहिजे, त्याचे डोळे उघडले पाहिजे. फक्त आपल्याजवळ काहीतरी मीडियासारखा अस्त्र आहे म्हणून पुढे जाणं आणि एखाद्याच्या अगदी सगळ्या गोष्टी माफ करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे अत्यंत क्लेशदायक आहे. आम्हाला आज हे तुमच्यासमोर निवेदन देताना दुःख होतं.
याचंच दुःख होते की पुढून काम केलेल्याला जर अशीच जर ट्रीटमेंट मिळणार असेल तर इथून पुढच्या काळात कुणीही नवीन काही उपक्रम किंवा अडचणीमध्ये कुणी कुणाला होणार नाही ही गोष्ट या निमित्ताने तुम्हाला निर्देशात आणायची. या निमित्ताने पुन्हा एकदा मी नमूद करतो, जरी कुणी असं काही केलं असेल आणि मी भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोललो असेल की नाही मला ते नकोच, मी केलं ते चुकीचं केलं का वगैरे काय, तर ते नाही का, एक मन आहे, अगदी एक चांगला मंडप सजलेला असतो, लग्नविधीसारखा मोठा एखादा कार्यक्रम तिथं असतो, जेवण खाण तिथं मोठ्या प्रमाणात करायला चाललेलं असते, पापड तोडून असे एका प्लेटमध्ये ठेवलेलं असतात, एखादा कावळा येतो आणि त्यातला एक पापड घेऊन जातो आणि आपण मग ते सगळं धंदा सोडून त्या पापडाच्या मागं फिरत जातो असलं आम्ही कधी करत नाही. त्यांना त्यांच्या मतानं बरं त्यांना वाटलं असेल एक न्यूज, त्यांनी माहिती घेऊन दिली असती न्यूज तर मला काहीच वाईट वाटलं नसतं, पण त्यांनी दिलेल्या न्यूजच्या बद्दल आम्हाला वाईट वाटले. तरी पण तो भाग काल रात्रीच माझ्याकडून संपलाय, मी फक्त खुलासा या निमित्तानं करतो कारण की फेसबुक आणि ह्या काही सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती काही फेक अकाउंटवरनं माझं ज्यांना फार बरं वाटतं त्यांनी मग टक्केवारी एवढी, मग ते असं तेवढं, मी तसं तेवढं वगैरे वगैरे काय तर कमेंट्स वगैरे द्यायला चालू केलेले आहेत, काय तर त्याचे कमेंट्स काय येतात असं मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्या निमित्तानं मी त्यांना सांगतो, आपल्या जर खरंच हिंमत असेल तर फेक अकाउंटवरती कमेंट्स न करता आपण स्वतः स्वतःच्या अकाउंटवरनं कमेंट करावी, त्याचा खुलासा आणि योग्य त्याला उत्तर द्यायला आम्ही सर्वजण सक्षम आहोत. आणि परवा तुम्ही बघितलं असेल करगणीमध्ये एका कोविड सेंटरच्या उद्घाटन आमदार महोदयांनी केलं आणि संध्याकाळी तिथं काय तर काही वेगळ्या गोष्टी घडल्या, त्या विषयात सुद्धा कुठलंही कसल्या प्रकारचं राजकारण आम्ही केलं नाही. उलट पुढे जाऊन मी त्या लोकांना विनंती केली की आपण काय त्यांच्याकडून चूक झाली असेल तर ती पोटात घाला, हे वेळ ती नाही आहे. अगदी पुढे जाऊन आम्ही सर्वांनी सगळ्यांनी सगळ्या राजकीय लोकांनी त्या बातमीचा योग्य प्रकारे आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे झाली असेल चूक, ती पोटात घाला आणि परत पुढे जाऊ आणि चांगले तुम्ही कोविड सेंटर ते चालू करा. इतकं मोठं मंच करून जर आम्ही काम करत असतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या कुठल्या जर चूक नसताना एखाद्या रेड बातमीवरती जर आपण कमेंट्स करत असाल तर तुमची राजकीय परिपक्वता या निमित्तानं सगळ्यांना दिसत आहे.